नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला मधल्या वेळेत खाण्यासाठी अशी मस्त पुदिन्यापासून एक रेसिपी बनवून दाखवणार आहे. रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करून मला सांगा. त्यासाठी बघा, एक मुठभर मी पुदिना घेतलेला आहे आणि पुदिन्याच्या देठा सकाळ घेतलेला आहे. बघा, असे पुढचे शेंडं देठं जरी असतील तर घेतले जर स्वच्छ धुऊन निथळून पूर्ण घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली, म्हणजे ह्याच्यापेक्षा अर्ध्या भागाला पण कमी अशी देठा सकाळ कोथिंबीर घेतलेली आहे. त्यात लागायच्यात आपल्याला तिखटाप्रमाणे मिरच्या. ह्या 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्यात 5 पण तिखटवल्या आहेत. 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता ह्यात लागायचे आपल्याला छोटा अर्धा चमचा जिरं, छोटा अर्धा चमचा ओवा, छोटा अर्धा चमचा मीठ. चवीप्रमाणे टाका, कमी जास्त केलं तरी चालेल. छोटा अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा लिंबाचा अर्धा भाग घेतलेला आहे. तर ही एवढं काय करणार आहे, मी मिक्सरला बिना पाण्याचं बारीक करून घेणार आहे. मिक्सरला बघा, बिना पाण्याचं मी बारीक करून घेतले. बघा, अशा पद्धतीने जरासं पाणी टाकायचं नाही आहे. त्यासाठी बघा, कुरमुरे घेतलेले आहेत. ह्याला चिरमुरे पण म्हणतात. आणि जर तुमचे असे साधाळलेले असले की ना, असे कुरकुरीत जर नसेल ना, तर कढईमध्ये थोडेसे हलवून घ्यायचे पहिले. नाही थोडेसे उन्हात जरी ठेवले तर चालतील, पण शक्यतो ना कढईमध्ये, गरम कढईमध्ये थोडंसं हलवले की नाही तर असे कुरकुरीत होतात. मग परत साधाळलेले असले तर आणि चाळून घ्यायचे काय घाण वगैरे असले तर असं निघेल. म्हणजे हे बघा, मी चाळणीमध्येच घेतलेलं आहेत. कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया पहिलं आणि गरम होऊन देऊया. तेल बघा गरम झालेलं आहे. अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये काय करूया, आपण तळून काढूयाला. असे फुटस्तवर भाजायचे शेंगदाणे. बघा, मी भाजून घेतलेले आहेत तेलामध्ये. बघा, अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे. जास्त पण एकदम लाल असे करू नका, कारण की शेंगदाणे कधी पण असे एवढे भाजून जरी काढले ना, तर आत भाजणं त्याचं चालूच असतं, करपून जातील. मग तेल बघा मी काढून घेतलेलं आहे आणि छोटा एक चमचा फक्त तेल ठेवलेलं आहे. आणि गॅस एकदम बारीक केलेला आहे. त्याच्यावर आता कढीपत्ता टाकायचा. तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं जरी टाकलं तरी चालेल, कारण की जिरं आपण वाटून घेतलं ना, त्यामुळे मी जिरं काय टाकणार नाही आहे. आता हा जो मसाला आपण मिक्सरला बारीक केला होता ना, हा सगळा आपण टाकून घेऊया. मसाला टाकून घेतलेला आहे. आता हा ह्याच्यामध्ये एक मिनिटभर परतून घ्यायचा, कारण कढई चांगली गरम आहे आणि गॅस मी बारीक केलेला आहे. एकदम मिनिटभर परतून घेतलेला आहे. बघा, एकदम असा सुक्का सुक्का झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे चिरमुरे टाकायच्यात आणि ह्याला आपण आता मिक्स करायचं. तर मिक्स कसं करायचं, गॅस बिलकुल वाढवायचं नाही बरं का. आता हे काही अशा पद्धतीमध्ये म्हणजे सगळीकडे लागलं जातं. अशा पद्धतीत बघा मिक्स करायचं, सगळं चांगलं मिक्स होतं आणि एकदम गॅस बारीक आहे. बिलकुलसुद्धा गॅस मी वाढवलेला नाही आहे, कारण जोपर्यंत चांगलं मिक्स होत नाही ना, तोपर्यंत गॅस बिलकुल वाढवायचा नाही. अजून पण बघा असे मध्ये मध्ये राहिलेलं आहे. आता तुम्ही मला ह्या कमेंट कराल की बाबा, हे जर आपण चटणी टाकल्यानंतर, चटणी झाली ना ती पुदिन्याची, ती टाकल्यानंतर मग ही साधा जातात का, तर नाही. थोडा वेळ आपण हे एकत्र करस्तोर थोडेसे सॉफ्ट होतात. आणि हे काय ठेवायसाठी ना, एका दिवसासाठी आपलं मोकळ्या वेळेत खाण्यासाठी एकदम चवीला वेगळं असं काहीतरी लागतं. आता आपण टाकणार आहे ह्याच्यामध्ये बघा, हे शेंगदाणे जे आपण फ्राय करून घेतले होते ते. तुम्हाला बाकीचं काय जर टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता. आता गॅस वाढवणार आहे आणि गॅस वाढवल्यावर ना, 5 ते 7 मिनिट मी एकसारखं हलवत राहणार आहे. म्हणजे एकदम आपले जसे कुरकुरीत होतात ना, तसे होतील ते. आहे तसे अजून पण कुरकुरीत आहेत बरं का, अजून पण त्याचा आवाज गेलेला नाही. एकसारखं हलवून घ्यायचं फक्त मिक्स होस्तवर सगळीकडं. आता हे आपण चांगलं परतून घेऊया. 5 ते 7 मिनिट बघा मी एकसारखं असं परतून घेतलेलं आहे. मस्त असं परतून घ्यायचं, कुरकुरीत एकदम मस्त खमंग असं. आणि चव तर इतकी छान लागते ना, वेगळी अशी चव. आता तुम्ही सांग असं सुद्धा खाऊ शकता मधल्या वेळांमध्ये. आता ह्याच्यामध्ये जर खायचं असं जर तुम्हाला खायचं नसेल तर ह्याच्यामध्ये काय बदल करायचा ते पण सांगते. ह्याच्यामध्ये काय करायचं, एक कांदा बारीक कापून घ्यायचा, एक टोमॅटो बारीक कापून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे कुठला फरसाण शेव वगैरे असेल तर ती घ्यायची, ती टाकली तरी चालेल. किंवा मटकी असते ना आपली कच्ची मटकी, थोडीशी हळद मीठ घालून शिजवलेली, ती टाकून जरी तुम्ही ह्याच्याबरोबर खाल्ली तरी चालेल. आणि काहीच न टाकता तुम्ही अशा पद्धतीनं आपण जी पुदिन्याची जी मस्त अशी रेसिपी तुम्हाला मी दाखवलेली आहे, चवीला तर इतकी छान एकदम मस्त. जेवढं मी साहित्य टाकले तेच प्रमाणानं बरोबर टाका. एक नंबर लागणार. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.